नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश शितुळे द लॉजिक बुस्टर या बुकचा लेखक तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर बुक्समध्ये काय आहे कशा प्रकारे ते वाचायला हवं कशा प्रकारे अप्रोच हवा आणि आपल्याला माहिती आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आपली तारीख आयोगाने प्रेडिक्शन डेट टाकलेली अंदाजित तारीख ओके त्या अँगलने आपण कसा अभ्यास करायला हवा बुक्समध्ये काय दिलेलं त्या अँगलने आपण थोडं इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून पाहणार आहोत ओके तर आपण पहिलं बऱ्यापैकी काही लोकांच्या हातात पुस्तक गेलेलं असेल आणि काही लोकांच्या हातामध्ये पुस्तक आल्यानंतर हा व्हिडिओ पाहत असतील ओके हा दृ हा गोष्टी लक्षात ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे ओके तर द लॉजिक बुस्टर हे पुस्तकाचं था नाव ठेवण्याची जी संकल्पना आहे ती सर्व जी स्टेपअपची टीम आहे ते सगळ्यांनी एकत्रित एक विचार करून स्टेपअप द लॉजिक बुस्टर हे नाव ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये त्या पुस्तकाच्या बॅकहँडला तीन पिलरवर मोस्टली काम झालेलं आहे काय अप्रोच एक्सप्लेनेशन आणि प्रिडिक्शन बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की द लॉजिक बुस्टर या बुक्समध्ये फक्त लॉजिकच आहे का तर असं नाही आहे हा कीवर्ड सुद्धा आहे काय एक्सप्लेनेशन ओके आणि प्रिडिक्शन याचाच अर्थ काय की ह्या बुक्समध्ये कंटेंट पण आहे आता आपण ज्यावेळेस पुढं पुढे पुढे व्हिडिओ जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिज्युअलाइज स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करणार ओके तर ह्या बुक्समध्ये काय तर दोन हजार तेरा तेवीस ते या वर्षाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे विश्लेषण दिलेलं आहे ओके आणि ह्याच्यामध्ये जाऊन बाजारामध्ये खूप तुम्हाला विश्लेषणाचे पुस्तकं भेटतील बरोबर पण ह्या बुक्समध्ये नवीन काय तर नवीन असं आहे की की या बुक्समध्ये अप्रोच म्हणजेच लॉजिक आणि जर प्रश्न जर आलेला असेल या वेळेस एक्स प्रश्न आलेला असेल तर ह्याच्या पुढे जाऊन प्रेडिक्शन कसं असू शकतं हे तुम्हाला मी सांगतो आता आपण थोड्या पुढे जाऊया ओके हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तीन पिलर आहेत आपल्या बुकचे काय अप्रोच एक्सप्लेनेशन आणि प्रेडिक्शन ओके आपण काय करतोय बूस्ट करतो आहे ओके लेखन मी स्वतः केलेलं आहे अविनाश शितोळे ओके तो मला इंट्रोडक्ट करते म्हणून नाव घेतलं आणि संपादकाची भूमिका बजावलेली आहे दिलीप खाटेकर सरांनी ओके आणि पब्लिश कोणी केलं तर स्टेप अप अकॅडमीने ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता तुम्हाला लेखकाच्या मनोगतामध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात की नक्की एक्झॅक्ट बुक्समध्ये काय ओके आता एक गोष्ट या बुकचं नाव असतं आहे की क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला लॉजिक विकसित होण्यासाठी मदत होणार आहे म्हणजे ह्यात काय दिलं आहे आपण क्यू आर कोडमध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यांनी अभ्यास केला आहे सगळ्यांनी ॲन्शियन मिडिवल वाचलेलं असेल मॉडर्न वाचलेलं असेल काहींनी जिओग्राफीची घुकणपट्टी केलेल्या असतील बरोबर आहे काहींनी इन्व्हायरमेंटच्या ज्या टर्मिनॉलॉजी असतील त्या पाठ केल्या असतील आता लेटेस्ट बघितला की त्याच्यामध्ये काय विचारलं जातं डेफिनेशन विचारले जाते आणि ते कोणता थिंकर आहे ते विचारलं जाते ओके सगळ्यांनी केलं असेल परंतु त्याच्या पुढेही जाऊन आपली जी चौकट आहे ते क्लिअर झाली बरोबर आहे अभ्यासाची चौकट पूर्ण झाली परंतु चौकटच्या बाहेरसुद्धा काही प्रश्न येत आहेत ओके म्हणजे आपण काय म्हणतो त्याला डिफिकल्ट कॅटेगरीमधले क्वेश्चन किंवा काय अवघड क्वेश्चन किंवा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन ओके आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण पेपर सोडून येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो की आयोगाने असाच प्रश्न विचारला तसाच विचारला आणि काय की तो सिलेबसला धरून नव्हता ओके मग अशा क्वेश्चनला सुद्धा कसं डील करायचं ओके आणि त्याच्यासोबत क्यू आर कोडमध्ये अजून एक गोष्ट माहिती सांगितलेली काय की आपल्याला माहिती आहे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आपल्याला प्रिलिमला आणि वेगवेगळ्या सब्जेक्टची वेगवेगळी डिमांड आहे ओके okay. बरोबर आहे मग त्या वेगळ्या सब्जेक्टची डिमांड काय आहे त्या क्वेश्चनची डिमांड काय आहे की ज्यावेळेस तुमच्यासमोर अननोन क्वेश्चन येईल त्यावेळेस तुमचं टेम्परामेंट कसं हवं त्या क्वेश्चनची डिमांड काय आहे आणि तुम्ही जी वाचन केलेलं आहे जी तुमची चौकट फिक्स केलेली आहे त्या चौकटीच्या बाहेरच्या क्वेश्चनला डील करण्यासाठी तुम्ही तुमच्या नॉलेजचं चौकटीतल्या माहितीचं तुम्ही ॲप्लिशन ॲप्लिकेशन कसं करणार आहात बरोबर आहे ह्या गोष्टीसुद्धा मध्ये दिलेल्या आहेत ओके ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून सांगायची की समाज सुधारकांचे फोटो नकाशे आणि आकृत्या यासुद्धा तुम्हाला स्पष्ट स्वरूपात दिलेल्या आहेत ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे देण्यामागे कारण एक असं की समाज सुधारकचा जो वेळेस फोटो तुमच्या समोर येतो इमेज ज्यावेळेस तुमच्या समोर येते त्यावेळेस तुम्हाला ते व्हिज्युलाइज स्वरूपामध्ये तुम्ही त्या ज्या व्यक्तीच्या विषयी जो माहिती आहे किंवा ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीविषयी तुम्ही वाचन करताय त्या तुम्ही व्हिज्युलाइज स्वरूपात कनेक्ट करतात ओके म्हणजे मला काय सांगायचं की बुक्समध्ये आपण व्हिज्युअलाइज स्वरूपात जास्त जास्त कंटेंट देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला म्हणजे त्याच्यामध्ये समस्वरूपाचे फोटो असतील आता तुम्हाला नेक्स्ट पुढे ज्यावेळेस जाईल लेक्चर व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्ट जातील आता नकाशे नकाशेमध्ये तुम्हाला एक माहिती आहे की ज्योग्राफीचे आ, इंडियन जिओग्राफी असेल किंवा वर्ल्ड जिओग्राफी असेल किंवा फिजिकल जिओग्राफी असेल तर तुम्हाला एक माहिती की ज ज्यांचं जास्तीत जास्त ने मॅप्सवरती का आहे बरोबर आहे त्यांना गोष्टी ज्या लक्ष ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या जातात बरोबर आहे त्याच्यामुळे आपण काय केलंय की एक उदाहरण अखायला काय की व रिव्हर असेल ओके गंगा रिवर बेसिन असेल ओके किंवा गोदावरी रिवर बेसिन असेल तर त्यांचे आपण मॅप्स दिलेले आहेत बरोबर आहे त्याच्यावरती शहरं असतील किंवा बाकीच्या ट्रायब्युटरी असतील उपनद्या त्या कुठं मिळतात काय मिळतात ते व्हिज्युअलाइज स्वरूपात तुम्हाला सोपं जावं म्हणजे काय तर वन स्टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला आहे दलॉजिक पृष्टमध्ये काय केलं आपण वन स्टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला अनेक पुस्तकं वाचण्याची गरज भाग पडणार नाही बरोबर आहे आता जे मुलं राज्यसेवेचा अभ्यास करतात बरोबर आहे त्यांना त्यांनी खूप पुस्तकं व एका एका सब्जेक्टसाठी दोन दोन पुस्तक वाचतात परंतु जे टेक्निकलचे एक्झाम आहेत बरोबर वर आहे की एफ एस ओ असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची असेल किंवा बाकीच्या काय एक्झाम असतील त्यांना एका विषयासाठी थोडक्यात की पॉलिटी असेल पॉलिटी संबंधी राज्यसेवेची मुलं अनेक सोर्समध्ये अभ्यास करतात परंतु जे टेक्निकलची मुलं आहेत त्यांना शक्य नाही आहे सगळ्याच सिलेबस कवर करणं ओके त्याच्यामुळं तो सगळा सिलेबस बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात काय तुमची चौकट पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही बुक्समध्ये केलेला आहे आणि तोही फ्युज्युअलाइज स्वरूपात सांगितल्याप्रमाणे काय आणि आकृत्यांचा समावेश आहे आता ह्याच्यामध्ये संपादकाच्या भूमिकेत खाटेकर सर आहेत त्याचबरोबर या बुक्ससाठी महत्वाचं म्हणजे काय की जगताप सर असेल सचिन जगताप सर असतील ते इकॉनॉमिक्स घेत आहेत माहिती आहे प्रेमराव चव्हाण सर जिओग्राफी आणि प्रवीण दांगटे सर यांनी सुद्धा हिस्ट्री आणि त्याचबरोबर मुसळ सर इंग्लिश आणि मराठी सर मराठीचे जे आहेत नामदेव सर यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे okay. ओके त्याच्यामुळं त्यांचेसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो ओके okay. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट पाहायचं गेलं तर आता आपण सिलेबस पाहू ओके okay. आता जर सिलेबस पाहिला तर सिलेबस पाहिला तर किती लाईनमध्ये दिला रे सात लाईनमध्ये सिलेबस दिला ओके ओके तर सिलेबस सात लाईन दिला आहे बरोबर आहे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चालू घडामोडी ओके दिलेल्या आहेत भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या भारा दिलेला आहे ओके भूगोल दिलेला आहे भारत आणि महाराष्ट्राचं संविधान दिलेलं आहे ओके आणि इकॉनॉमिक्स काय दिले आर्थिक आणि सामाजिक विकास पर्यावरणाचा पण दिलेला आहे आता ह्या सिलेबसची जे फोड केलेली ओके तर ते सात लाईनमध्ये जरी सिलेबस दिला असला तरी आपण पाहिलं काय केलंय सात लाईनचा जरी सिलेबस असला तरी प्रश्न वेगवेगळ्या वेग अंगलने येत आहेत ओके मग आता आपण त्याच्यावर कसं का काम केलंय बघा आता तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्रीमध्ये प्राचीन भारत जो भारतात इथे असे त्याच्यावरती प्रश्न येतात आहेत बरोबर आहे मग त्याच्यामध्ये काय केलं प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय हडप्पा संस्कृती वारंवार प्रश्न येतात आणि आत्ता अलीकडे ताम्रपाच्या संस्कृतीवर क्वेश्चन यायला लागले बरोबर आहे त्याच्यानंतर हा एक महत्वाचा कालखंड कोणता महाजनपद आणि मौर्य आणि मौर्यतील कालखंड ह्याच्यामध्ये आपण जरी एक आपण इथं गोष्टी लक्षात घेतल्यात काय हा काय प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जो आहे इतिहास तो काय आहे फक्त प्रिलिमसाठी आहे मग आपण काय केलंय की तुम्ही आवांतर खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा बोर्ड असेल बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यापेक्षा आपण इथं जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जास्तीचा डेटा दुसऱ्या पुस्तकांना वाचण्याची गरज नाही आणि त्याचसोबत आपण काय केलंय की त्याच्यामध्ये आता ही सिंपल असेल काय गुप्त राजघराणे असेल ओके ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे मग आपण काय केले की ह्याचे सुद्धा मॅप दिलेत ओके okay. म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज स्वरूपात लक्ष ठेवताल आता संस्कृती आणि मध्य युगातील कालखंडामधील ठिकाणं विचारली होती बरोबर आहे ह्याच्यावर प्रश्न येते मग आपण काय केलंय की त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आता तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये लक्षात येईल की नक्की ॲक्झॅक्ट काय केलं आता हे काय आहे तर इंडेक्स okay. आहे ओके आधुनिक आता इतिहासालामध्ये सुद्धा आपण काय केले प्राचीन मध्यगीन आधुनिक आणि महाराष्ट्र इतिहास ओके आता महाराष्ट्र इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की वारंवार दोन ते तीन प्रश्न समजसूत्रावर यायला लागले त्याच्यामुळे ते सुद्धा डीप देण्याचा प्रयत्न केला आता भूगोलामध्ये सुद्धा प्राकृतिक भूगोलाचं सुद्धा असं वर्गीकरण केले आता हिथं करताना काय केलं आपण सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्ती विश्वाची उत्पत्ती संबंधी काय केले वेगवेगळ्या थिंकरचे आपल्या जोड्या लावायला क्वेश्चन आले परंतु त्याच्यामध्ये डीप जाऊन आता प्रश्न कसा येऊ शकतो की त्या थिंकरने त्याच्या जे थिरी मांडली त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय लिहिलंय बरोबर आहे ह्या अँगलने सुद्धा आता डीप क्वेश्चन जाऊ शकतो त्या अँगलने सुद्धा आपण त्या कव्हर केलेल्या आहेत ओके जागतिक भूगोल कव्हर केला भारता आहे के भारताचा भूगोल सुद्धा आपल्याला माहिती आहे की भारताच्या भूगोलाचं वेटेज प्रलिमला वाढत चाललंय ओके त्या अँगलनी त्याचं सुद्धा डिव्हिजन केलेलं आहे चॅप्टर वाईज काय प्रा भारताची प्राकृतिक रचना भारतातील नदी प्रणाली हवामान मृदा लोकसंख्या ओके ह्या अँगलनी आपण केलेलं आहे ओके पर्यावरण सुद्धा केलेलं आहे राज्यव्यवस्था बघितलं असेल आता राज्यव्यवस्थेमध्ये एक बघितलंय काय राजकीय पक्ष आणि दबावगट आणि सार्वजनिक धोरणं ह्याच्यावर सुद्धा वारंवार क्वेश्चन यायला लागलेत ओके म्हणजे काय होतं की जे राज्वा मेन्सची तयारी करत आहेत त्यांना हा मेन्सला सिलेबस आहे ओके त्याचा फायदा त्या मुलांना होते परंतु प्रलीमच्या मुलांना बी मग राज्यसेवा मेन्सच परत वाचत बसायचं का सगळं बुक्स तर नाही आपण हितच त्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आपण त्याच्यामुळेच म्हणतो वन स्टॉप सोल्युशन ओके त्याच्यानंतर पंचधराजसुद्धा पंचरावरती जरी एक ते दोन क्वेश्चन येत असले तरी आपली चौकट क्लिअर करण्यासाठी पुरेसा डेटा आपण कंटेंट त्या पंचतराच्या टॉपिकमध्ये दिलेला आहे ओके अर्थव्यवस्था सुद्धा कव्हर केलेला आहे आता yes. इकॉनॉमिक्स आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमीचे एक क्वेश्चन खूप फिक्स सिलेबस आहे आयोगाचा ओके त्या अँगलनेच आपण कंटेंट आणि त्याच्याच बरोबर प्रिडिक्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके त्याच्यानंतर सामान्य विज्ञान असेल त्याच्यामध्ये सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि हेल्थ सायन्स आणि काही करंटचे रिलेटेड क्वेश्चन येतात ते सायन्सच्या अँगलने येतात ते सुद्धा आपण कव्हरने केलेले आहेत म्हणजे काय आता आपल्याला माहिती आहे मंगळयान झालं ओके मग त्याचे तारका असतील मंगळयान वन टू थ्री असेल किंवा आता आदित्य एल्वन असेल किंवा कॉम्प्युटरवरती बी क्वेशन आले ओके की सुपर कॉम्प्युटर कोणतं आहे मग त्याच्या अँगलने आता पुढे जाऊन काय येऊ शकतो की बाबा ॲनॉलॉग असेल डिजिटल सिग्नल असते त्या अँगलने बी आले की तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्रिडिक्शनच्या अँगलनी सुद्धा तुम्हाला बुक्समध्ये दिसणार आहे ओके आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची गोष्ट की करंट अफेअर्स करंट अफेअर्सचं आपण काय केलंय दोन हजार वीस ते तेवीस हे प्रश्न तुम्हाला दिलेत की तुमचा एक ॲप्रोच सेट होवा आणि त्याचबरोबर तुम्ही जे करंट वाचतायत आणि आयोगाला कशा प्रकारे करंटचे क्वेश्चन येत आहेत ते तुम्हाला कुठेतरी टॅली करता येत म्हणजे तुमचा काय माइंडसेट सेट, सेट होवा तुम्ही कोणता कंटेंटवर काम करायला हवं जर तुमचा अननोन कॅटेगरीमधला जर डिफिकल्ट कॅटेगरीमधला जर प्रश्न आला तर तुम्ही कशा प्रकारे डील करायला हवा या गोष्टीसुद्धा चालू घडामोडीच्या सेक्शनमध्ये आपण दिलेल्या आहेत फर्गेशन दिलेलं आहे की आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त क्वेश्चन कुठे येतात पुरस्कार असतील किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा राजकीय आर्थिक आणि सामाजिक घडामोडी असतील ओके आता ह्याच्यानंतर तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी सांगितल्यात परंतु मला व्हिज्युलाइज स्वरूपात कशा आहेत ते आपण बुक्समध्ये पाहू काय प्राचीन भारताचा इतिहास ओके त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर काय रे अश्मोगुन कालखंड ह्याच्यावर काय प्रश्न आला मध्यश्म युग आणि ताम्रभाषण युगासंदर्भात संशोधन करण्यात आले ओके ह्याचं उत्तर जवळला माहिती आहे की वरीलपैकी सर्व आहे मग आता आपण इथं काय दिलं आहे निओलिथिक कल्चर ओके ह्याचे काय दिलेत मॅप्स दिलेत ओके म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अजून जरी तुम्हाला माहिती आली तर तुम्ही कशा प्रकारे त्याचं ॲप्लिकेशन करू शकता वेज्युलाईज स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आता ह्याच्यामध्ये अजून एक कोणता प्रश्न आला की चार्कोलेथिक साईट्स ओके ह्या संबंधीचा क्वेश्चन आला ओके ह्याच्यासुद्धा चार्कोलेथिक साइटचा मॅप इथं आपण प्रोव्हाइड केलेला आहे ओके आता ह्याच्यामध्ये अजून काय केलंय की ताम्रभाषा संस्कृती ज्या आहेत त्याचं सुद्धा आपण टेबल स्वरूपात माहिती दिलेली आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची की ह्याच्यामध्ये इमेजसोबत तुम्हाला चारच्या स्वरूपात सुद्धा माहिती दिलेली आहे आणि ते कसे दिले टू कलरमध्ये दिलेले ओके त्याच्यामुळे तुम्हाला बायफर्गेशन करणं किंवा व्हिजुलाइट स्वरूपात लक्षात ठेवणं ह्या सोप्या जाणार आहे ओके okay? अशाच प्रकारे दिले आता दुसरी गोष्ट इथं तर क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला लॉजिक समजून सांगितलेलं आहे कोणत्या सेक्शनमध्ये स्टेप ऑफ लॉजिक सेक्शनमध्ये ओके आता ह्याच्यामध्ये काय आता सगळ्यांना माहिती की गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली ओके मग आता कधीचं क्वेश्चन आहे बावीसचा लेटेस्ट पॅटर्न आहे ओके ठीक आहे मग आता लॉजिकमध्ये काय सांगितले तुम्ही चौकटीच्या भागामध्ये काय केलं आहे दिल्ली सल्तनतचा सगळा अभ्यास केला ओके सगळा अभ्यास केला परंतु तुम्ही दिलेल्या माहितीचं ॲप्लिकेशन कसं करायला हवं किंवा तुम्ही दिलेली जी माहिती आहे ती किंवा सब्जेक्टची डिमांड काय किंवा प्राचीन मध्य आता काय आहे प्रश्न फुकता बघ आता मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्ही वाचन करताय तर त्या सब्जेक्टची डिमांड काय आहे आणि तुम्ही काय वाचायला हवं आणि चौकटील माहितीचं अप्लिकेशन कसं करायला हवं या गोष्टी कशा दिल्यात तुम्हाला एक डेमो म्हणून सांगतो काय बारा ते साठ इसवी सन बारा ते साठ ते बाराशे नव्वद या काळात राज्य केलेल्या गुलाम घरांची स्थापना कोणी केली ओके आपण एक गोष्ट लक्षात ये की आपण प्राचीन मध्ययुगीन भारत वाचताना एक गोष्ट आपल्याला माहिती की मोस्ट ऑफ दी मोस्ट काय की एखाद्या घराची स्थापना एकाच व्यक्तीने केलेली ओके हा एक अपला आपला जनरल अवेअरनेस आहे त्या अँगलने जर आपण बघितलं तर अ आणि क मध्ये आपलं कन्फ्युजन होते ओके म्हणजे आपण पन्नास टक्केपर्यंत उत्तरापर्यंत येतोय ओके आता इथं माहिती आहे की त्याने मोहम्मद गजनी हा गजनी गजनीचा होता त्याने भारतात कोणत्याही घराण्याची स्थापना केलेली नाही कारण कशावर आपल्याला माहीत होतं पी वाय क्यू वरनं माहित होतं की गजनीच्या सोऱ्या चालत्या त्याच्यामुळे भारतात त्याची स्थापना करण्याचा संबंध नाही मग उत्तर काय राहिले फक्त कुतुबुद्दीन आयबक म्हणजे काय पर्याय चार ओके म्हणजे आपण इथे काय केलंय तुमच्या माहितीचं ॲप्लिकेशन केलंच बरोबर आहे परंतु आता काही जे नवीन विद्यार्थी आहेत बरोबर आहे त्यांना जे लॉजिक आहे ते मला समजलं नाही बरोबर तर मग त्यांनी काय करायचं सिंपल तुमचा मोबाईल घ्यायचा मोबाईलमध्ये नेट चालू असा ओके त्याच्यामध्ये काय करायचं की तुमच्या गुगलने ओपन करायचं त्याच्यामध्ये हा क्यू आर जो कोड आहे तो स्कॅन करायचा तुम्हाला तो ॲटोमॅटिकली तुमच्या यूट्यूबवरती घेऊन जाईल ओके आणि तुम्हाला देव तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात त्या गोष्टी माहीत होतील ओके आता ह्याच्यामध्ये ह्याच्यावर जरी क्वेश्चन आलेला असला तरी आपण प्रोडिक्शनच्या अँगलने काय टाकले सय्यद घराणं असेल लोधी घराणं असेल किंवा खिलजी घराणं असेल ह्याचे बी संस्थापक कोण आहेत त्याचा कालखंड काय आहे कालखंड का टाकलाय तर आपण एक मेमरीमध्ये काय करतो बॉक्सच्या स्वरूपामध्ये डिवाइड करतो डेटा आणि तो सेलच्या माध्यमात फिक्स करतो व्हिज्युअलाइज स्वरूपात त्याच्यामुळे आपल्याला रिकॉलेशन पॉवर आपली काय वाटते चांगली होती ओके अशा प्रकारे आपण केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे हिस्ट्रीचे क्वेश्चन आहेत बरेच बघितले आपण आता हे तुम्हाला बघा सांगितलं समाजसुधारक समाजसुधारक जो आहे महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये समाजसुधारक पहिलं चैप्टर आहे काय केले आहे आपण डॉक्टर भाऊ दाजी लाड ओके यांचा काय दिलं आहे इथं इमेज दिली म्हणजे थोडक्यात काय तर आपण व्हिज्युअलाइज स्वरूपात जास्तीत जास्त कंटेंटसोबत व्हिज्युअलाइज स्वरूपात बुक्स कसं तुमच्या प्रेझेंट करता येईल ह्या अँगलने आपण विचार केलेला आहे ओके हे असतील महात्मा फुले असतील महर्षी कर्वे असतील यांचा कंटेंट तर खूप दिलेला आहेच बरोबर आहे आणि आता दुसरी गोष्ट की सोबत हो आपण काय केलंय प्रडिक्शन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आता दुसरा क्वेश्चन काय प्राकृतिक भूगोल प्राकृतिक भूगोलामध्ये काय झाले की सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्ती मग आता तुम्हाला सांगितलं काय हा डिफिकल्ट मधला क्वेश्चन आलेला होता मग आता जे काही नवीन विद्यार्थी त्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही समजून पण इथं काय केलं आपण लॉजिकमध्ये क्यू आरच्या कोडच्या माध्यमातून तुम्हाला सोप्या भाषेत तुमच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके ते तुम्ही पाहून घ्या आता हिथं आहे ह्याच्यावरती वारंवार प्रश्न आला वळ्यांच्या प्रकाराच्या जोड्या लाव ओके काय आलं तर रे मॅच द फॉलोइंग करेक्टली ओके आता फोल्डच्या आता हिथं काय आहे स्पष्टीकरणामध्ये आपण वळ्यांचे प्रकार दिले आहेत आणि व्हिज्युलाइज स्वरूपात माहिती लक्षात राहण्यासाठी काय केले तुम्हाला इमेज दिलेला आहे सिमेट्रिकल असिमेट्रिकल आता हा जो प्रश्न आहे ओके आता ह्याच्यामध्ये भारताच्या प्राकृतिक भूगोलाचा पण एक क्वेश्चन आहे काय हा क्वेश्चन आला होता ओके त्याचं काय होतं गारो खासी जयंती आणि बरेली ओके आता पुढे जाऊन प्रेडिक्शनच्या अँगलनी कसा क्वेश्चन येऊ शकतो तर हे लक्षात घ्यायचे पूर्व भारतातील ज्या टेकडे आहेत कोणत्या राहिलेत रे मिरी असेल अबोर असेल मिशमी असेल नागा असेल लुशाई असेल ह्या अँगलने सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आता हा झाला की फक्त पश्चिमेकर पूर्वेकडे क्रम परंतु त्याच्यामध्ये ठिकाण आणि त्याचं वैशिष्ट्य हे अँगलने सुद्धा आता डीप अँगलने सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो म्हणजे प्रडिक्शनमध्ये काय टाकलं आपण यासोबत ह्याचं स्पष्टीकरण तर आपण दिलंच परंतु ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा कसे क्वेश्चन प्रेडिक्ट होऊ शकतात ह्या अँगलने सुद्धा आपण इथं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आता हा सुद्धा प्रश्न बघितला होता काय होतं रे ईशान्य मान्सूनचा आलेला होता त्याच्यानंतर आपण मग नैऋत्य मान्सून तो बी आता डेटच्या अँगलने जर क्वेश्चन आला तर तो, तो सुद्धा इमेज आपण इथं ॲड केलेली आहे म्हणजे मी वारंवार काय सांगतोय की आपण त्याच्यामध्ये फिजिलाय स्वरूपात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि इथं लक्षात घ्या काय केलं रे महाराष्ट्रातील प्रस्तर निर्मिती कालखंडानुसार प्रमुख खडकांचं वितरण ओके ह्याच्यावर क्वेश्चन आला होता प्रकृती भूगोलामध्ये की कडप्पा श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते ओके दोन हजार वीसचा क्वेश्चन मग आता ही लक्षात ठेवण्यासाठी रिजन लक्षात ठेवण्यासाठी हा मॅप तुमच्या डोळ्यासमोर असणं आहे बरोबर आहे कारण तुम्ही दरवेळेस अभ्यास करताना ते मॅपचं पुस्तक उघडणं ते क्वेश्चनला रिलेट करणं ह्या गोष्टी खूप एकटीक जातात त्याच्यामुळे जा आम्ही त्या गोष्टी क्वेश्चन तो वाचताना तिथंच तुमचा तो क्लिअर हवा हा आमचा दृष्टिकोन आहे त्या अँगलनी हा मॅप तुम्हाला दिलेला आहे आता क्वेश्चन इन्वयरमेंटचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले आता पिरॅमिड ऑफ नंबर बरोबर इकॉलॉजिकल पिरॅमिड ओके ह्या अँगलने बऱ्याच क्वेश्चन आले ते पण आता आपण काय होतं की पिरॅमिड कसं आहे बरोबर अपराईट आहे का इन्व्हर्टेड आहे हा नंबर कसा आहे ह्याचे एक्झाम्पल काय आहे ते अँगलने सुद्धा केलं आता अपराइट पिरामिड ऑफ बायोमास ओके म्हणजे मला एक सांगायचं आहे की तुम्ही जे माहिती वाचन करताय ओके ती जर तुम्ही इमेजच्या माध्यमात जर तुम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर त्याला व्हिज्युअलाइज स्वरूपात जर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती तुमची मेमरीमध्ये फिक्स राहते आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसताल त्यावेळेस तुम्हाला ती काय होणार आहे चांगल्या पद्धतीने रिकॉल होणार आहे ओके हा आपला दृष्टिकोन आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिटीचे क्वेश्चन असतील ओके क्वेश्चन क्वेश्चनमध्ये सुद्धा पॉलिटीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण त्याच अँगलने स्पष्टीकरणासोबतच काय केलंय प्रेडिक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे आता इथं घ्या लक्षात घ्या काय आलं शेषाधिकारावरती क्वेश्चन आलेला आहे ओके त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे ओके सूचसंबंधी सूचाच्या विषय दिले आता काय येऊ शकतं भारत आणि ब्रिटनमधील पद्धतीमधील फरक काय या अँगलने सुद्धा प्रिडिक्शनचा क्वेश्चन येऊ शकतो तो सुद्धा आपण दिलेला आहे म्हणजे मला एक वारंवार काय सांगायचं की ज्या आपल्या द लॉजिक बुस्टर बुकची जी थीम आहे जे तीन पिलर आहेत कोणते आहेत अप्रोच लॉजिक ते तर आहेच बरोबर आहे त्यासोबत काय एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशन त्याचसोबत काय प्रेडिक्शन म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं कंटेंटचा कंटेंट, कंटेंट तर आहेच त्यासोबत प्रेडिक्शन सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके म्हणजे तुम्ही काय करता की बुक्स वाचताय त्याचं स्पष्टीकरण वाचलं मग आता पुढे जाऊन कसा आयोग प्रश्न विचारू लागू शकतो यासुद्धा अँगलने आपण ह्याच्यावरती काम केलेलं आहे ओके हे पॉलिटीचे प्रश्न बघा आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला चार्टच्या माध्यमात सुद्धा चार्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं बघा संसदीय व अध्यक्ष प्रणालीवरती वैशिष्ट्येवरती कंपेरेटिव्ह चार्ट दिलेला आहे ओके आणि ह्याच्यामध्ये काय दिले फायदे तोटे दिलेत ओके उनीवा काय आहे त्या बी दिल्यात म्हणजे मला काय म्हणायचं की डेटाचं ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा केलेलं आहे डेटाचं ॲनालिसिस करून तुम्हाला सोप्या स्वरूपामध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचाहत्तरा जरी एक ते दोन प्रश्न येत असले तरी पण तुमची चौकट क्लिअर व्हावी एक्झामला काय येत आहे त्या अँगलने सुद्धा इथं अभ्यास मटेरियल देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं माहिती काय एकोणीसशे काय दोन हजार एकवीसचा प्रश्न काय होता की चौऱ्याहत्तरव्या घटना दिसूनही शहरी भागात टिंबटिंब प्रकार किती प्रकारच्या नगरपालिका आहेत ओके तेव्हा आपल्याला माहित होतं काय येतं तीन प्रकारच्या आहेत ओके आता ह्याच्यामध्ये प्रेडिक्शनच्या अँगलने काय केलं तर की नगर परिषदांचं वर्गीकरण कसं केलं जाऊ शकतं ओके की लोकसंख्येच्या अँगलने तर त्याचे नगरपरिषद संख्या का काय असेल लोकसंख्येचे क्रायटेरिया काय आहेत त्या अँगलने प्रेडिक्शनच्या अँगलने सुद्धा आपण याच्यात काम केलेलं आहे ओके त्याच्यानंतर अर्थव्यवस्था असेल अर्थव्यवस्थेमध्ये त्याच प्रकारे आपण काम केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एस जी एम वरती वारंवार क्वेश्चन येतात म्हणजे आपण काय केलं आता एम जी असेल एम जी सुद्धा व्हिज्युअलाइज स्वरूपात त्याच्या इमेज ऍड केलेल्या आहेत ओके एम जीच्या जे सात एम डीजी आहेत ओके आता हे लक्षात ठेवण्यासाठी काही सुद्धा आपण देणार आहोत हां दुसरी गोष्ट घे सुद्धा आपण दिलेले आहेत ओके म्हणजे काय होतं की काही खूप अवघड गोष्टी असतात ओके की एकदम जवळचे शब्द असतात किंवा खूप कनेक्टेड डेटा असतो बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचताल त्यावेळेस तुम्हाला लक्ष देतील की आता सिम्पल जिओग्राफी सांगायचं झालं तर काय यार्दांग आणि झुजेंग हे जे लँडफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं ओके त्याच्यामध्ये शॉर्टकट आपण शॉर्ट अप, ट्रिक दिलेले आहेत त्यात सुद्धा पाहून घ्या ओके त्याच्यानंतर आता सगळ्यांचं काय जे सायन्स बॅकग्राऊंडचे नाही त्यांना काय वाटतं की फिजिक्स केमिस्ट्री बाय म्हणजे जनरल सायन्स खूपच अवघड आहे ओके तर ते आपण सोपं करून दिलं याच्यामध्ये काय दिलं तर जरी इक्वेशन आला तरी त्याच्यामध्ये आपण लॉजिक डेव्हलप केलेत म्हणजे सगळ्यात जास्त काय जरी अननोन क्वेश्चन असतील तुम्ही बेसिक काही सोर्स वाचलेले असतील त्या सोर्सच्या बाहेर जाऊन जर प्रश्न आले तर सगळ्यात जास्त काम सायन्सवर नॉन टेक्निकल जे बॅकग्राऊंडची मुलं आहेत म्हणजे नॉन सायन्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण जास्त काम केले की लॉजिकवरती म्हणजे काय जर तुम्ही बेसिक स्टेट बोर्ड वाचत असाल किंवा मार्केटमधलं एखादं पुस्तक वाचत ते तुमचं झाले चौकडीतला भाग पण त्या चौकडीतल्या बाहेरचे जर क्वेश्चन येत असतील तर ते आपण कशा प्रकारे हँडल करायला हवेत ते सुद्धा आपण मध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तिथं आपण क्यू आर कोडचा वापर केलेला आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट जर पाहिलं की रसायनशास्त्रामध्ये त्याच प्रकारे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की व्हिज्युअलाइज स्वरूपात कसं दिलं आहे आता जे जे क्षमतावरती क्वेश्चन आलता बोच जे स्थायी कक्षा अनुप्रारूप आहे सुद्धा क्वेश्चन आलता म्हणजे कसं आहे आपण वाचन करतो परंतु ते कसं अस असेल हे सुद्धा आता आपल्याला माहिती आहे बोरचं जे आ, के एल एम एन ज्या हे आहेत कवच आहेत ते कशा प्रकारे मांडणी केलेले आहे इलेक्ट्रॉनची ते सुद्धा आपण असं व्हिज्युअलाइज स्वरूपात दिलेलं आहे आता हाय न्युमेरिकलचा प्रॉब्लेम होता न्युमेरिकलचा क्वेशन होता फिजिकचा सॉरी केमिस्ट्रीचा त्याला आपण लॉजिकच्या अँगलनी कसं किंवा तुमच्या ॲप्लिकेशन जे माहितीचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपण लॉजिकच्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे म्हणजे मला काय म्हणायचं आपण लॉजिकसोबत कंटेंट त्याचं प्रेडिक्शन आणि त्याच्यानंतर लॉजिक ओके म्हणजे परत एक सांगायचं की तुम्ही असं नाही व्हायचं की बा लॉजिक दिलं आहे म्हणजे फक्त त्याच गोष्टीवर लय राहायला पाहिजे असं नाही आपण काय करतो अगोदर चौकट क्लिअर करतो कशाच्या माध्यमातून कंटेंट म्हणजेच एक्सप्लेनेशन आणि त्यासोबत त्याच्यानंतर येणारा प्रश्न पुढचा काय प्रेडिक्शन म्हणजे आपण आधी चौकट पूर्ण करतो एक्सप्लेनेशन आणि प्रेडिक्शनच्या अँगलने आणि त्याच्यानंतर काय करतोय आपल्या चौकटीच्या बाहेरच्या क्वेश्चनला काय करतोय कसा हँडल करायचा हे आपण स्टेप ऑफ मध्ये करतोय आणि स्टेप ऑफ मध्ये काय सांगितलंय की आपण आपल्या ज्या माहितीतल्या चौकडीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कसं आपण त्याचं ऍप्लिकेशन कसं करणार आहोत ते लॉजिकमध्ये दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर बायोलॉजी असेल आता बायोलॉजीचा क्वेश्चन आपल्याला माहिती आहे काय पिट्टरिग्लँडवरची वादाचा विषय होता बरोबर आहे आपल्याला माहिती आहे त्यावरती आता ग्लँड कुठं असते हे सुद्धा आपण व्हिज्युअलाइज स्वरूपात दिले त्यातमध्ये कसा क्वेश्चन आला पोस्टर लोप आणि इन्फिरियर लोप ओके ॲडनोफायसिस आणि न्युरोफायसिस म्हणजे पोस्टर लोप आणि अँटर लोप ह्याच्यावरती प्रश्न आला मग ह्याच्यामध्ये डीप जाऊन आपण त्याचं त्याचंसुद्धा व्यवस्थितरित्या प्रेडिक्शन आणि ॲप्लिकेशनच्या अँगलने माहितीच्या अँगलने कंटेंटच्या अँगलने डेटा कव्हर केलेला आहे ओके okay. त्याच्यानंतर नेक्स्ट आरोग्यशास्त्र हेल्थ सायन्सवरती मोस्टली काय आहेत चौकडीतल्या माहितीवरच क्वेश्चन येत आहेत परंतु प्रेडिक्शनच्या अँगलने काय केलं की स्पष्टीकरणात काय दिले जीवनसत्व तर दिलेत पण त्याचं काय दिले रोग सुद्धा दिले म्हणजे मला काय म्हणायचं जरी आभोगाचे रोग येत असले पण बाकीचे जे जीवन आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे येऊ शकतात ते आपण कव्हर केले ओके ह्याच्यामध्ये आता बाग पुढे जाऊन कसा क्वेश्चन येईल शार आणि अभावाचे रोग हे अँगलने सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो म्हणजे मला काय म्हणायचं की वन स्टॉप सोल्युशन आम्ही काय म्हणतो लॉजिक बुस्टरला की आपण जास्तीत जास्त कंटेंट सुद्धा इथं देण्याचा प्रयत्न केला आहे प्रिडिक्शनच्या अँगलने असेल किंवा एक्सप्लेनेशनच्या अँगलने असेल ओके त्याच्यानंतर पुढं आता चालू घडामोडीचा मुद्दा सगळ्यांना असं वाटलं असेल की स्पष्टीकरणाच्या पुस्तकामध्ये चालू घडामोडी काय अड केले ओके बरोबर आहे सगळ्यांना प्रश्न पडला असेल परंतु आता मी सांगायचं असं मुद्दा काय किती काय केलं दोन हजार वीस आणि तेवीसचे प्रश्न दिलेले आहेत कशासाठी तर प्रश्नांचा अंदाज बांधायचा आहे ओके आता इथं एक लक्षात घ्यायचं होतं इथं काय केलंय की प्रश्न दिलेत आणि ह्यांचे लॉजिक दिलेत ओके आता इथं रमेशभ जे राज्यपाल आहेत त्यांच्यावरती क्वेशन आला होता हा आपला काय झाला चौकटीचा भाग ओके मग आता अशाच प्रकारे कशा प्रकारे ते प्रश्न टॅकल करायला हवेत ह्याचं संबंधित स्टेप ऑफ लॉजिक जे आहे त्या क्यू आर कोडमध्ये सगळ्यात माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहून घ्याल ओके आता जे मुलं ज्यांच्याकडे पुस्तक आल्यानंतर व्हिडिओ पाहत असतील बरोबर आहे ते तुम्ही व्यवस्थित मी जे सांगतो त्या अँगलनी पाहून घ्यायचं आहे ओके आणि भविष्यात तुम्हाला काय करणार आहेत आपण की तुमचं प्लॅनिंग कसं असणार आहे म्हणजे रोज जी आपली एक्झाम आहे दोन हजार चोवीसची त्याचं प्लॅनिंग कसं असणार आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येईल ओके हा व्हिडिओ काय संबंध होता की तुम्ही पुस्तक कसं वाचायला हवं त्याच्यामध्ये कंटेंट आहे का काय काहींना प्रश्न पडला होता की द लॉजिक बुस्टर बुक्स आहे ह्याच्यामध्ये कंटेंट आहे का तर कंटेंट आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की ते तीन तीन जे पिलर आहेत आपले काय अप्रोच म्हणजे लॉजिक त्याचबरोबर काय एक्सप्लेनेशन आणि त्यासोबत प्रेडिक्शन ओके आणि ते पण आपण जे मटेरियल दिले ते काय केलं आपण व्हिज्युअलाइज स्वरूपात मांडण्यात प्रयत्न केला म्हणजे काय मॅप्स असतील समाज फोटो असतील ओके वेगवेगळ्या वेग आकृती असतील ओके ह्या सगळ्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक शेवट काय की दिलीप सरांविषयी दोन शब्द ओके कारण का तर सरांनी मला जर हा प्लॅटफॉर्म ओपन करून दिला नसता तर मी जे तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते पोहोचणं शक्य झालं नसतं ओके म्हणजे माहिती काय सर काय आहेत माजी सहायक सहाय्यक आयुक्त महानगरपालिका आणि डायरेक्टर ऑफ स्टेप ऑफ अकॅडमी ओके सर तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या तुम्हाला भेटत असतात ओके आणि माझं सांगायचं म्हणलं की मी अविनाश उषा राजेंद्र शितुळे ओके हे तुम्ही पाहू शकता अनुभव वगैरे आणि पुस्तकाचे वैशिष्ट्य दिलेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मी ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या मायक्रो लेवल अॅनालिसिस असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरी काय लेटेस्ट टू ओल्ड म्हणजे काय अगोदर आपण लेटेस्ट क्वेश्चन घेतले म्हणजे की दोन हजार तेवीसचे क्वेश्चन तेवीसचे क्वेश्चन जे अगोदर घेतले त्या अँगलने आपण काम केलेलं आहे तर आपण इथं आता बराच वेळ झाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या पुन्हा एकदा मी स्टेपअप अॅकॅडमी आणि जो माझ्यासोबत ज्यांनी मला मदत केली हे बुक्स बनवण्यासाठी ते म्हणजे जगताप सर असतील प्रेमराज सर असतील प्रेमराज चव्हाण सर नामदेव सर असतील मुसळे सर असतील त्याचबरोबर सर असतील या सगळ्यांचेसुद्धा मी आभार मानतो ओके अजून बरेच वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्याशी बो बोलण्याचा भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे आपण हा जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासामध्ये मी काही प्रमाणात तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल तुमच्या यशामध्ये काही माझा वाटा जर दे देता आला तुम्हाला तर माझा वेळ असेल किंवा माझा जो अनुभव आहे तो तुम्हाला मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन ओके सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की स्टेपअप अकॅडमीचं पुस्तक येते कोणतं द लॉजिक बुस्टर ओके आणि त्या पुस्तकाविषयी अधिकाधिक माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या की आम्ही अजून नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला या पब्लिकच्या माध्यमातून तुम्हाला नवीन पुस्तकं तुमच्यावर अवेलेबल करून देऊ ओके All the best. Thank you.